नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की कचऱ्याच्या टोपलीची म्हणजे डस्टबिनची जी जागा आहे ही जागा जर चुकीची असेल, तुम्ही चुकीच्या ठिकाणी जर डस्टबिन ठेवत असाल तर यामुळे खूप नुकसान होऊ शकते. डस्टबिनमध्ये खूप निगेटिव्ह एनर्जी असते, तर हे काय नुकसान होऊ शकतं किंवा कुठली दिशा आहे, कुठली चुकीची जागा आहे हे आपण बघूयात. जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक किंवा शेअर करायला विसरू नकात. जे डस्टबिन आहे, अनेक हजार वर्षांपासून वास्तुशास्त्रात माणसाच्या आयुष्याच्या पद्धतीनुसार वास्तुशास्त्र लिहिलेले आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते काही ना काही कोणत्या दिशेशी संबंधित आहे. जेव्हा आपल्याला एखादी समस्या उद्भवते तेव्हा याचा थेट पुरावा केला जातो आणि आपल्या समस्येशी संबंधित दिशेचं कारण हुडकून काढलं जातं. तितक्या लवकर आपण ही कारणे तेथून काढतो किंवा ज्यामुळे आपल्याला कळतं की तिथं हे कारण आहे, त्याच्यामुळे हा वास्तुदोष झालाय, हे जर कारण आपण काढून टाकलं, वास्तुदोष काढून टाकला, तर आपल्या आयुष्यातील पण बऱ्याच समस्या कमी व्हायला चालू होतील आणि आयुष्य सुरळीत होईल, तुमच्या अडचणी कमी व्हायला लागतील. मित्रांनो, तर आपण त्या दिशेसंबंधी जर माहिती घेतली की कुठल्या दिशेमुळे काय प्रॉब्लेम होतोय, तर आपण सहजरित्या वास्तुदोष दूर करू शकतो. वास्तुशास्त्रात दिशानिर्देश खूप महत्त्वाचे आहेत, जसे की भोजन देखील महत्त्वाचे आहे. आपण कोणत्या दिशेने काय ठेवावे, चांगली आणि शांत झोप येण्यासाठी झोपेची आदर्श दिशा कोणती आहे, मुलांनी कोणत्या दिशेमध्ये बसून अभ्यास करावा, कोणत्या दिशेने आपण तिथे पैसे ठेवून अधिक संपत्ती आकर्षित करू शकतो, तर हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रत्येक दिशेशी निगडीत प्रश्न आहेत. यामध्ये पैशाच्या संबंधित प्रश्न लोकांना खूप महत्त्वाचा वाटतो आणि महत्त्वाचा आहे पण. आज आपल्या गरजा भागवण्यासाठी प्रत्येकाला पैशाची गरज असते. तर पैशासंबंधित अशी कुठली दिशा आहे, जसे की दक्षिण दिशा मंगळाची आहे. मंगळ अग्नी, जोश, सुरक्षा, पोलीस, कस्टम आणि कर विभाग यांचे प्रतिनिधित्व करतो. आपल्या घरात किंवा कार्यालयात जर निळ्या रंगाची पाण्याची टाकी दक्षिणेकडे असेल तर आपणास अपघात, वाहन किंवा अग्नी तसेच पोलीस किंवा इतर विभागाकडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे निळा रंग ह्या दिशेत यूज करणं अवॉइड करावं, टाळावं. तसेच वास्तुशास्त्रातील निर्देशानुसार यश आणि प्रगती सुनिश्चित केली जाऊ शकते. या आधारे वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करून इमारतींची रचना केली गेली आहे. एकदा आपल्यासाठी हे केल्यानंतर आपण काही दिशाहीन किंवा आपल्या जीवनात हरवल्यासारखं आपल्याला वाटत नाही. एक एनर्जी आपल्याला सपोर्ट करत असते, आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी प्रोव्हाइड करत असते. मित्रांनो, जसं की आपण कोवळ्या उन्हात बसल्यानंतर आपल्याला ती एनर्जी मिळते, आपल्याला हे दिसत नसते की ती एनर्जी आपल्याला कशी भेटते काय, पण ती एनर्जी भेटल्यावर आपल्याला ती फील होती, फ्रेशनेस जाणवतो. तसंच वास्तू एनर्जी पण आपल्याला भेटायला लागली की आपल्याला प्रॉपर वे भेटल्याचं जाणवायला लागतं. अन्यथा आपण कोंडी किंवा गोंधळातच राहता. क्रियांचा म्हणजेच कर्माचा इच्छित परिणाम प्राप्त करण्यासाठी वेळ, पैसा आणि मानसिक ऊर्जा यांचा अपव्यय सुद्धा होतो जर आपली वास्तू प्रॉपर नसेल तर. तसेच आपण बघूया की जी दिशा आहे ही कुठली दिशा आहे, तर उत्तर दिशा. संपत्ती आणि संधीच्या या दिशेमध्ये जेव्हा डस्टबिन ठेवलं जातं तेव्हा करिअरमध्ये नवीन पर्याय मिळवण्यात खूप अडथळे येतात. तसेच नवीन नोकरी शोधणाऱ्याच्या मार्गात अडथळे देखील निर्माण होतात. व्यावसायिकांसाठी या दिशेने ठेवण्यात आलेली कचरापेटी अडथळा जुन्या ग्राहकांशी संबंध विस्कळीत करते, नवीन ऑर्डर प्रतिबंधित करते आणि पेमेंट रिकव्हरीमध्ये काटेही वाढवते. म्हणजेच जर तुम्ही उत्तर दिशेमध्ये डस्टबिन ठेवलं, तुमचा जर गृहप्रवेशच उत्तरेकडे असेल आणि तुम्ही दरवाज्याच्या बाजूला डस्टबिन ठेवली, तर हा खूप मोठा दोष आहे. ती उघडी नसावी, तिला कव्हर करावं, तिच्यातून कुठलाही दुर्गंध येऊ देऊ नये अशा प्रकारे तिला कव्हर करून ठेवावं. कारण दरवाज्यातून
खास करून पूर्व आणि उत्तरेच्या दरवाजातून ह्या खूप पॉझिटिव्ह एनर्जी घरात येतात. पण जर तुमच्या मुख्यद्वारापाशीच घाण असेल, अडथळा असेल, तर ह्या एनर्जीज प्रॉपरली येऊ शकणार नाहीत. तर उत्तर दिशेमध्ये डस्टबिन ठेवणं टाळावं, यामुळे खूप प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागेल. तर मित्रांनो, या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत की डस्टबिन तुम्ही चुकीच्या जागी ठेवल्याने हे होऊ शकतं. तर ह्या दिशेमध्ये डस्टबिन ठेवणं टाळा, तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल. माझ्या चॅनलमधली वास्तूची प्लेलिस्ट एकदा चेक करा. व्हिडिओला कृपया लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.